नमस्कार, अन्नपूर्णा रेसिपीजवर आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण ढोबळी मिरचीची मिक्स भाजी बनवलेली आहे। सुंदर अशी वेगवेगळे घटक टाकल्यामुळे भाजी पौष्टिक चविष्ट आणि सगळे घटक त्या निमित्ताने आपल्या शरीराला मिळतात। अशी सुंदर पौष्टिक भाजी न आवडणारे घटकसुद्धा आपल्याला ह्या निमित्ताने खाल्ले जातात। अशी सुंदर भाजी आपण आज बनवलेली आहे। अगदी साध्या सोप्या पद्धतीने पण अगदी वेगळी चव असलेली ही भाजी बनवण्यासाठी आपण अगदी साधी सोपी पद्धत वापरली। त्याच्यासाठी आपण एक ढोबळी मिरची चिरून घेतली, कांदा, टोमॅटो, साधी हिरवी मिरची, लसूण, आले, शेंगदाण्याचा कूट हे सगळं असं साहित्य रेडी करून घेतलं। मग गॅसवर कढई ठेवून त्याच्यात तेल टाकलं आणि जिऱ्याची फोडणी दिली। जिरं चांगलं तरतरीत फोडणी दिल्यानंतर मग त्याच्यात आपण जे सगळं साहित्य काढलं होतं, कांदा, हिरवी मिरची, टोमॅटो आणि आपण जी ढोबळी मिरची चिरली होती ते सगळं टाकून जिरं, आलं, लसूण हे सगळं टाकून आपण असं चांगलं तेलात परतवून घेतलं। तेलात चांगलं परतवलं तर त्याचा सगळा स्वाद तेलात पूर्ण चांगला उतरतो आणि भाजी चांगली चविष्ट येते। असं चांगलं परतवून घेतलं आपण आणि मग चांगलं परतवल्यानंतर त्याच्यात मीठ टाकलं चवीप्रमाणे, हळद टाकली हळदीने, कलर छान येतो आणि आरोग्यालाही फायदे होतात। आणि थोडीशी अगदी अर्धा चमचालाही कमी चटणी टाकली, अगदी चटपटीत भाजी आणि वेगळी चव येते। सगळे घटक टाकले ह्या निमित्ताने आणि हिंग टाकला चिमूटभर, त्याच्याने आपल्याला पोटाला पचनाला हलकं होतं आणि भाजी चांगली अशी मिक्स करून घेतली आणि त्याच्यात अगदी थोडंसं अशी चांगली मिक्स करून घेतल्यानंतर अगदी थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकलं आणि पुन्हा चांगलं असं सगळं एकजीव परतवून घेतली। असं सगळं चांगलं फोडणीत सगळं टाकल्यानंतर भाजीची चव वाढते। अगदी अर्धा ग्लासलाही कमी आपण थोडंसं पाणी टाकलं आणि चांगलं कालवून घेतलं आणि मंद आचेवर आपण याला आता चांगलं एक उकळी आली का 5 मिनटं झाकून उकळून घ्यायचं, चांगलं शिजवून घ्यायचं। सगळे घटक चांगले मऊ शिजून जातात आणि आपण आता गॅस बंद करून दिला आणि आता त्याच्यात बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून दिली वरून आणि आपल्याशी सुंदर भाजी आपली तयार झाली। आपण ही डब्यात नेऊ शकतो किंवा आपल्याला वरण भाताबरोबर खायला किंवा भाजी भाकरीबरोबर पोळीबरोबर खायला तोंडी लावायला अशी सुंदर भाजी तुम्हाला आवडल्यास तुम्ही नक्की करून बघा। आणि आपल्याशी ही सुंदर भाजी तयार झाली आहे। तुम्ही तुमचा अमूल्य वेळ देऊन हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर अन्नपूर्णा रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील। थँक्यू, धन्यवाद।